महाराष्ट्रातील चविष्ट पदार्थ मेथकूट। नमस्कार, मी सरोज। परब किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। महुसूद भात, दही, त्याबरोबर थोडंसं मेथकूट आणि मीठ, चवीला एक नंबर। मेथकूट तुम्ही नुसतं दह्याबरोबर तोंडलावी म्हणून सुद्धा खाऊ शकता। अशा या मेथकूटाची रेसिपी आज आपण परब किचन मध्ये पाहणार आहोत। आता आपण सर्वप्रथम गॅस पेटवून घेणार आहोत। त्याला सर्व तांदूळ आणि डाळी भाजून घ्यायचे आहेत मेथकुडासाठी। सुरुवातीला कढई गरम होईपर्यंत आपला गॅस हा हाय फ्लेमवर आहे। थोडीशी कढई गरम झाली की आपण लो फ्लेमवर ठेवणार आहोत। मेथकूट बनवण्यासाठी मी इथे एक कप तांदूळ घेतले आहेत। तुम्ही कोणतेही तांदूळ घेऊ शकता, मी रोजच्या वापरातले आमचे तांदूळ घेतले आहेत। ह्याचमध्ये मी दोन मोठे चमचे चण्याची डाळ घेतली आहे, एक चमचा मूग डाळ, एक चमचा उडद डाळ, एक चमचा धने, ह्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि ह्यात अख्ख्या वेलची घेतल्यात आपण, सोलून नाही घेतल्यात, अख्खी वेलची घेतल्यामुळे सुगंध खूप छान येतो। हे सर्व जिन्नस आपल्याला एकत्र भाजून घ्यायचे आहेत। आता माझा गॅस हा मीडियम फ्लेमवर आहे। तांदूळ डाळ वेगवेगळं भाजून घेतात, पण मी एकत्रच भाजून घेते। मेथकूटची रेसिपी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी केली जाते। ही जी रेसिपी आहे ती मला आमच्या शेजारच्या देशपांडे काकूंनी शिकवली। हे भाजायला फक्त आपल्याला 5 मिनिटं लागतात। व्यवस्थित हे आपलं भाजून झालं आहे। आता ह्याला थंड होण्यासाठी आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। आता आपल्याला ह्या गरम कढईमध्ये एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हिंग पावडर, अर्धा चमचा हळद आणि थोडीशी सुंठ, हे सर्व जिन्नस आपल्याला एकत्रच थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत। ही कढई गरम असतानाच आपल्याला हे जिन्नस थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत, म्हणजे भाजून घ्यायचे आहेत। काही जण मेथकूट वाटताना त्यामध्ये मीठही घालतात, पण आम्ही असं करत नाही। आम्ही मेथकूट जेव्हा आम्हाला ताजं हवं असेल तेव्हा आम्ही करतो आणि त्यामध्ये दही आणि मीठ मिक्स करून खातो। आता आपल्याला सर्व जिन्नस एकत्र वाटून घ्यायचे आहेत। पहिल्यांदा ही हळद, लाल मिरची पावडर, सुंठ आणि हिंग पावडर मी घालून घेते। हे सगळं जे भाजून घेतलेलं ड्राय रोस्ट केलेले जिन्नस आहेत ते आपण मिक्सरला बारीक ह्याची पूड करून घेऊया। आता ह्याची मी मिक्सरला लावून बारीक अशी पूड करून घेते। हे बघा, मेथकूटची बारीक अशी पूड आपली तयार झालेली आहे। ओला चमचा आपल्याला कुठेही लावायचा नाही आहे। आपण आजारी असू, ताप आला असेल आणि आपल्या तोंडाची चव गेली असेल त्यावेळेला हे मेथकूट आपण खातो। 2 चमचे मेथकूटचं पीठ, त्याबरोबर 1 ते 2 चमचे दही आणि ह्यामध्ये आता चवीपुरतं मीठ। आता हे सर्व जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहे। ही आपली तोंडलावणी डिश तयार आहे। मेथकूट आपलं तयार आहे। आता सोनम खाणार आहे। सोनम, कसं लागलं? मस्त। आपण आजारी पडलो असलो की आपल्या तोंडाची चव गेली असेल की हे मेथकूट बनवावं महुसूद भातासोबत आणि हे खावं, त्यामुळे आपली तोंडाची चव परत येते। आता हे मेथकूट मी व्यवस्थित एअरटाईट कंटेनरमध्ये साठवून ठेवते, जेणेकरून महिनाभर मी हे साईड डिश म्हणून वापर करत राहीन। चविष्ट मेथकूटाची कृती आज मी तुमच्याबरोबर परब किचनमध्ये शेअर केली आहे। ती तुम्ही नक्की बनवून पहा आणि सांगा कशी झाली। आणि हो, जाता जाता परब किचन शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आणि बेल आयकनही दाबा, त्यामुळे आमच्या नवीन नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील।